शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकींचे निकाल आता जाहीर झालेले आहेत यामध्ये सर्वात प्रथम कोणी बाजी मारली असेल तर ती कोकण विधान परिषदेच्या मतदारसंघाने इथं भाजपने आपलं जे आहे खातं खोललं यानंतर सर्वाधिक लक्ष लागून राहिलेलं होतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बाले किल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असेल किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पराभवाचा सामना हा करावा लागलाय एकंदरीतच फडणवीसांचा बालकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये भाजपला पराभव का आला असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत या, या संदर्भातील सविस्तर माहिती किंवा महत्वपूर्ण जी अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांचा बालेकिल्ला किल्ला असणाऱ्या नागपूरकडे देखील सर्वांच लक्ष लागून राहिलं असताना या जागेवर भाजपाला हार स्वीकारावी लागली यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले सोळा यांना मतं मिळाली तर भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांना आठ मतं मिळाली आठ हजार चारशे एकोणनव्वद मतांनी अडबालेंचा विजय झालाय या मागचं कारण म्हणजे नागपूर निवडणुकीमध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा गाजला काँग्रेसने शिक्षकांच्या मागणीला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडी एकत्र लढल्याने सुधाकर अडबाले यांना फायदा झाला यासह अडबाले चंद्रपूरचे आणि नागपूरच्या तुलनेत चंद्रपूर, नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक मतदार हे जास्त असल्याने हा देखील प्लस पॉईंट हा अडबालेंना मिळाला शिक्षकांचे प्रश्न घेऊन अडबाले हे रस्त्यावर देखील उभे राहिले होते यासह नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाले किल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली होती नागो गाणार हे विभाग शिक्षक मतदार संघातून आमदार होते ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील अत्यंत विश्वासू मानले जातात एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची आवश्यक आक्रमकता नाहीये असा ठपका हा त्यांच्यावर ठेवला जातो याचा फटका नागो गाणार यांना या निवडणुकीमध्ये बसला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा याशिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कम्पन्सी पॉलिसी हे सुधाकर अडबाले यांच्या विजयाचे महत्वाचे मुद्दे ठरले मात्र भाजपने नागपूरमध्ये स्वतःचा उमेदवार न देता गाणार यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण भाजप ही ताकदीनिशी मैदानात उतरली होती इतकंच काय तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी सभाही घेतल्या मात्र जड झालं या भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कोकणची सीट बऱ्याच कालावधी नंतर आम्ही जिंकू शकलो नाही त्याचं निश्चितच दुःख आहे ज्या निवडणुका झाल्या काही गोष्टी अपेक्षित झाल्या काही अनपेक्षित आगामी काळात याचं चिंतन करू असं यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलंय एकूणच या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्यात तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्यात किंवा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाहीत त्यामुळे जा ज्या झाल्या त्याच्यावर आनंद आहे ज्या झाल्या नाहीत संदर्भात निश्चितपणे आम्ही चिंतन करू आणि त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते देखील बघू ज्या दोन बाय इलेक्शन्स आहेत त्या संदर्भात आमची तयारी आम्ही करतो आहोत आणि मला विश्वास आहे की दोन्ही बाय इलेक्शनमध्ये आम्हाला विजय मिळेल महाविकास आघाडीचा सा पाठिंबा तसेच जुन्या पेन्शनचा मुद्दा हा अडवालेंच्या विजयाचे प्लस पॉइंट ठरले तर नागो गाणार यांच्यासाठी अँटी इन्कम्पन्सीचा हा जो मुद्दा आहे तो सर्वाधिक फटक्याचा विषय ठरलेला आहे आणि यामुळे भाजपला या ठिकाणी पराभव व्हावा लागला देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण ताकदीनिशी आपला बाले किल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये संपूर्ण ताकद घेऊन ते मैदानात जरी उतरले असले तरी अनेक मुद्द्यांमुळे त्यांना या ठिकाणी पराभव हा स्वीकारावा लागला असल्यामुळे नागपूरमध्ये झालेल्या पराभवाची भाजपमध्ये एकच चर्चा सुरू आहे आगामी काळामध्ये अपेक्षित असं काम करू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलंय या संदर्भातील सविस्तर माहिती किंवा प्रत्येक अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा